आज मी ह्या जगातली सगळ्यात म्हणजे काय म्हणते खतरनाक गोष्ट करून राहिलो, म्हणजे लयच कमी लोकले करताय तिथे. ठीक आहे, म्हणजे या जगात मोजकेच लोक असतील ज्यांना ती गोष्ट बनवता येते, आणि भारत देशात त्याच्यातही मोजकेच आहे. तर आज मी ते बनवतो, म्हणजे मी त्याच्यात महारथी आहे, मला लय खतरनाक जमते. तर ते गोष्ट म्हणजे तुम्हाला बनवून दाखवू का सांगू पहिले? ते गोष्ट आहे म्हणजे चहा. ठीक आहे, मला कमी लोक येते पण त्याच्यात मलाही येते एकदम खतरनाक बनवतो मी. मी तुम्हाला दाखवतो दादा. तर त्याच्यासाठी साहित्य जे काही लागते ते आता मनामनात मी हे नसतं, मग मी सांगतो तुम्हाला माहीत नसेल. तर सगळ्यात पहिले लागते हा लेव साईजचा गंज, स्टीलचा आहे बऱ्यापैकी, आणि बाजूला हे गंज आहे, याच्यात काही दूध आहे. दाखवू कसं दिसते काय आता? आता काय म्हणते बरोबर दिसणार नाही, मस्त गंज आहे. आणि हे आई आहे इकडे माग, ते हसून राहिली जराशी नेहमी असं करून राहिलं. आणि हे आपली गॅस शेगडी आहे, गॅस शेगडीवर बम खर्च झालेला आहे. आता हे फायदा तुम्हाला दाखवतो मी बरोबर. गॅस शेगडी आहे की नाही, एक नंबर गॅस शेगडी घेतली आपण, ऑनलाईन घेतली होती, 3 बर्नर आहे त्याच्यात प्रेस्टिजची, पण पैसा खर्च केला आपण. म्हणजे काय सांगू तुम्हाला, हे दिसून राहिलं आणि काय किचन पाहिजे काय खतरनाक. हे आता ह्या कॅमेराने दिसत नाही कसं, एकदम टाईल्स वाईल्स लावून टाकली इकडे गॅसचा ओटा, म्हणजे बाप्पा बाप्पा काही पास नाही लागत, बेसिन फेसिन सब करून टाकलं, काहीच नाही. आता ते डबल ठेवतो कॅमेरा. ठीक आहे, तर कसं मधामधात आईचं काम चालू आहे, आपली एकट्याची किचन नाही आहे, कारण आपण फक्त आज पूर्ण करू नाही डिश बनवासाठी. त्याच्यामुळे बरोबर कॅमेरा कॅमेरा सेट करतो, बरोबर दिसलं पाहिजे. हा गंध घेतला, मग ह्याच H2O म्हणजे आमची इथं H2O इकडे गुंडात ठेवलेला आहे असं घ्यायचं. ठीक आहे, शुद्ध पेयजल ते घेतलं. त्यानंतर एक नंबर कप आहे आपली इथं पांढऱ्या कलरचा, एक नंबर दिसते. ठीक आहे, असं थोडंसं विसरून जायचं बरं जायचं. तर याच्यामध्ये सिक्रेट आहे, म्हणजे हे तुम्हाला सांगणार नाही कोणी, पण हे माझ म्हणजे माझंच असं सिक्रेट आहे. थोडं कचऱ्याला टाकून द्यायचं. तर माझं सिक्रेट असं आहे का, 2 कप चहा बनवायचा असं तर मग 1 कप मी पाणी टाकतो, आणि मग 1/2 कप दूध टाकतो. मग मी ते चहाला पण माटू देतो, मग आई कल्ला करते का तो गंज जळून राहिला, हे होऊन राहिलं, ते होऊन राहिलं, तू नुसतं ते चहा केवढा करतं आणि गॅस केवढा जाळतं हे ते असं तसं. पण तरी कसं मी माझ्या रेसिपीवर कायम राहतो, म्हणजे बाकी काही असं या जगात कसं स्ट्रगल करावंच लागते. तुम्हाला चांगलं काही बनवायचं असं रेसिपी H2O काढलं थोडंसं टाकून देतो. मी कसं म्हणजे जास्त पाणी जरी टाकतो कारण मग मी काय तुम्हाला मजा येते, मग सर ते आपल्याला खतरनाक करून राहिलं. ठीक आहे, तर थोडंसं की नाही मी H2O चाखूनही पाहत असतो. तर आत्ता टाकतो मी चहापत्तीच्याही पहिले. बरं, मी काय म्हणतो हे गॅस आपण चालू करून द्यायचा, लायटर आहे एक नंबर, गॅस केलं चालू एकदम कमी मंद आशेवर सगळ्या गोष्टी एकदम होते. आणि मला मला दिसणार नाही मी तुम्हाला, कारण थोडंसं इकडे तिकडे जायला तुम्ही सामान घ्यावे. आता घेतलं मी फ्रीज. अरे फ्रीज तुम्हाला दाखवला का नाही, फ्रीज मधून अद्रक काढलं तर हे एक नंबर फ्रीज आहे, LG घेतला बघू, एक नंबर. म्हणजे त्याची 12 महिन्याची किस्त, म्हणजे फ्रीज 15,000 होता त्याच्यातही 12 महिन्याची किस्त घेतली होती. EMI ऑप्शन होता आपल्याला क्रेडिट कार्डवर, तर लंबा पुरवला. मग ते एवढं जीवावर येते की EMI भरणं सुरुवातीला 2-4 महिने ठीक वाटते, मग ते गोष्टही जुनी होते, पण तो EMI चालू राहते, मग जरासं जीवावर येते माणसाने. तर मी बोलणार आहे किसनी, हे किसनी एक नंबर किसनी आहे, याच्यात एक नंबर म्हणजे ते असं बरोबर बारीक बारीक पडते, जरा टेस्ट येते अद्रकाची, असं मस्त किसून घ्या त्याच्यात. आई धुतलेलं आहे ना हे अद्रक, धुतलेलं तर असं म्हणजे आपल्या मनानुसार आपल्याला जेव्हा वाटलं
कारण झालं आता इनफ तेवढा पण द्यायचं मला थोडंसं सांगा असं सर्वर आवडते आपल्याला कसं तुला वाटलं पाहिजे त्यात होतं बाबा अद्र आता अद्रक टाकलं मन भरत नाही तसं आता बऱ्यापैकी टाकून दिलं फेकून दिलं हे मुडू पिरलं फेकून तर कॅप्चर होणार नाही कारण कसं आवाज आला पाहिजे बरोबर कारण मी इकडे तिकडे दूर चाललो कॅमेरा म्हणजे आता आपल्याला प्रोफेशनल कॅमेरा तरी आहे मोबाईल वरच करायला लागते शूट तर चहापत्ती हे टाकावं का ते टाकावं भलत्या रंगारंगाच्या चहापत्त्या आणून पाहिल्या तर आता सध्या टेस्टिंगवर आहे सोसायटी कंपनीचा चहा आहे ते तर चांगला आहे चांगला बऱ्यापैकी आहे पण मागे घ्यायला का तर एक हे दोन चमच टाकले ठीक आहे त्यानंतर मिठास म्हणजे आपली शक्कर शुगर एक म्हणजे दोन चमच ठीक आहे आता मी जे टाकणार आहे ते आहे सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे आपल्या याचं म्हणजे पाया आहे आपल्या चहाचा पाया आहे हे थोडंसं अद्रक टाकून देतो दिवा लागले म्हणते कसं आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे ना दिवे किती लावते लाईटिंग लावून तशी काय आता मी टाकतो सिक्रेट रेसिपी हा आहे चहा मसाला हा मी स्वतः घरी बनवतो लय खतरनाक मेहनत घेतली याच्यासाठी म्हणजे बाकायदा वेळेवर कलमी आणायला गेलो होतो मी दुकानला कलमी नव्हती आमची इथं तर आम्ही मानवा बनती आहे आणि नॉनव्हेज की खात चिकन मटन घेतलं तर कलमी जे आहे ते मेनली समजा उष्ण राहते तर तिथे नॉनव्हेज खाणारे असते ते वापरते जास्त आमची कमी नव्हती मग मी वेळेवर जाऊन आणली 20 रुपये मग त्यात इलायची टाकली लवंग टाकली अजूनही काहीतरी टाकलं एक दोन सुंठ मिंट आणि ते काढून बिंडून एक नंबर बनवली होती तर आता हा चहा मस्त शिजवतो तर काय मस्त शिजून राहिला तुम्हाला की नाही दाखवतो मी आता दिसला पाहिजे फक्त ते बरोबर दिसला पाहिजे दिसून द्या एक नंबर ना एक नंबर शिजून राहिला मस्त लाल लाल उद्याचा झाले वापस ठेवतो मी आपला कॅमेरा ठीक तर आता काय दुसरी एक आपण गोष्ट रेडी करून घ्यायची आपल्या रेसिपीमधली ते म्हणजे दूध तर दूध आपल्याला घ्यायला लागते अर्धा कप एक कप जवळपास समजा हा कप मोठा आहे मी अर्धाच कप घेतो हां दूध यायचं आहे अजून आपलं इथं पूर्ण तेवढा आहे त्यातला अर्धा कप घेतला मी काय शिजल्यावर टाकू तर हे शिजू द्यायचं म्हणजे हे मी शिजू देत असतो माझ्या मन भरेपर्यंत तरी 10 कधी 15 मिनिट हां मी ते असं मन भरेपर्यंत करतो तर आता शिजेपर्यंत मग काय शिजेपर्यंत मी तुम्हाला दाखवायचा विचार करून राहिलो का दाखवूनच देतो ना तर आता चहा चांगला शिजल्यासारखा वाटून राहिला एकदम लाल लाल थोडा मस्त कलर झाला आहे त्याचा ठीक आहे आता मी आपला मेन इन्ग्रेडियंट टाकून देतो तो म्हणजे आपलं दूध आहे अर्धा कप थोडंसं जास्त असून हे खालून गोल भाग जास्त आहे ना जास्त दूध नव्हते आता मी याच्यात टाकतो एकदम स्टाईलमध्ये टाकतो ठीक आहे सांडलं नाही पाहिजे इकडे तिकडे स्टाईल मारतो माझं सांडलं मला वाटलं माझ्याने कंटिन्यू केलं इकडे टाकलं मी आता हे मस्त गपागप मस्त शिजते आहे मी काय करतो एखादा कापड पाहतो हां कापडही सापडलं आपल्याला एखादं दूध पुसून घ्यायचं एखादं आपण एकदम आपली चांगली वाली आहे की नाही शेगडी तिथे पुसून घेतलं तर मग ते चांगली काय नाही तर मग काय होते का सरळ सरळ आई पण ना करते बाकी ते पुसून घ्यायचं इकडे सांडवलं आपण हे पुसून घ्यायचं ठीक आहे आता चहा बनते मस्त एकदम टकाटक चहा बनणार आहे आपला तर आपला चहा आता शिजून राहिला मस्त वेगळी ठीक आहे ह्या कपडा इकडे ठेवून देतो मस्त आता गडगड तो शिजते तर
मी तुम्हाला अर्धास दिसून राहिलो कारण का तो मोबाईल मागच्या ओट्याच्या वर ठेवला आहे. खाली पॅन्ट आहे घातलेला, ठीक आहे, ब्लू कलरचा जीन्स दाखवून देतो आहे घातलेला, असं नाही वाटत पाहिजे का बा खाली दिसूनच नाही राहिलो तर घातलेला आहे का ब्लू कलरचा जीन्स. हे टी शर्ट आपली येलो कलरची एकदम मस्त आहे, फेवरेट आहे. 4 वर्ष झाली या टी शर्टला, 4 वर्षाआधी विशाखापट्टणमला घेतली होती मॅक्सच्या शोरूममधून. नवीन नवीन कसं जॉब लागला होता तेव्हा पहिला जॉब, तर मग तिथे घेतो आम्ही सगळेजण 4-5 जण. मग तिथे टी शर्ट काहीतरी होती ऑफर 700 रुपयात 2 असं दिसत काहीतरी, तर अजूनही टिकून राहिली म्हटलं जसच्या तशीच आहे एकदम, म्हणजे धुतली प्रेस केली काही एक नंबर दिसते काही येलो कलर दिसते. हे झालं आता चहावर वापस येऊ आपण, ठीक आहे. चहा बनून गेला एकदम मस्त, आता शिजून राहिला, ठीक आहे. म्हणजे आता तो झाला 90% काम जमलेलंच आहे त्याचं 90%. या असं थोडंसं मी इफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, उतू जाते माझाच इफेक्ट दाखवतो म्हटलं, थोड्या वेळानं आपण घडवूनच घेणार आहे आता त्याने. तर मी आता हे कसं हँडल करू, हे मोबाईल आणि तो चहा गाळणे करतो बरोबर पाहत. तर चहा झाला आता तयार, आपल्याजवळ 2 बढिया कप आहे, कपाची डिझाईन नको तुम्ही, एक नंबर कप आहे रे बाबा, म्हणजे एकदम पतले पतले आपल्याला बोलते आवडते. ठीक आहे, चहा झाला तयार, याला शेवटची उकळी मारू देतो नाही तर आई कडलाही करते मग जास्त गॅस खाल्ला तर चहा. आणि हे एक नंबर न्यू टाईपची चाळणी आहे, चहा गाळणी पहिली करायची, एक नंबर आहे मस्त. म्हणजे कसं इकडे तिकडे चहाही सांडत नाही काही नाही, माझ्याना सगळ्या आज सांगते इकडे तिकडे ते पकडताना, ते असं पकडायची गरज नाही, हे बरोबर त्याच्यावर ठेवली कपात का चहा गाळणी मस्त बसून जाते, इकडे तिकडे जायचं काम नाही. आपला चहा झालेला आहे तयार, आपण आपली सांडची घ्यायची आणि हे बंद करायचं. मन भरत नाही माहिती अजून कुठली मारल्याशिवाय असं तर घुमवायचं आणि चहा गाळायचा. याच्या ही सगळ्यात कसं हे दिसते का बरोबर तुम्हाला, इकडे घेतो इकडे टफ आहे बाबा. तर आता चहा मी गाळतो, 90% वेळा माझ्या जाणं चहा सांगते इकडे तिकडे, पण आता ते आपली बरोबर आहे आपलं काय म्हणते गाळणी, तर मग आता नाही सांगणार. आणि पद्धतशीर आपण याच्यात ओताचा आणि सेम डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, म्हणजे कोणाला कमी जास्त नाही झाला पाहिजे, 2 कप आहे तर म्हणजे विशेष ते लक्षात ठेव, लक्ष ठेवा लागतील या गोष्टीवर. ठीक आहे, झालं का बरोबर, थोडासा इकडे कमी जास्त झालेला आहे, इकडे डबल मी घेऊन देतो. कसं माझी बहीण आणि मीच घेणार आहे दोघं जण चहा, तर तसाही जास्त चहावाला कप मीच घेत असतो, आपलं सरळ आहे ठरलेलं, त्याच्यात काही आपलं म्हणजे हे नाही आहे बा, छल कपटनी सांगून देतो आपण सरळ. चहा आपल्याला आवडते तर मग आपण जास्त घेऊन घ्यायचं काय, ते मनात सॅक्रिफाईस करून ते मोठेपणा दाखवून मग मनातच दुखून राहिला अरे यार. आणि याच्यात हं हे पाणी टाकून द्यायचं नाही तर मग कसं ते कडक गंज कडक येते, आपण तरी धुवत नाही मग धुणाऱ्याला त्रास होते. तर रेसिपी बनून तयार आहे, दाखवतो मी आता. हे पा एक नंबर वाफा गिफा निघून राहिला आहे दिसत असून तो, आणि पा मस्तपैकी आपण लय म्हणजे हे राहण्याचा प्रयत्न केला, सारखाच चहा भरलेला आहे. तर मग आता चहा प्यायचा मस्त, आता कसा झाला ते पाहा लागेल, एवढी त्याच्यावर गोष्टी बातें तर केल्या, चांगला बनला असला पाहिजे, ते आता आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्ती ठरवून. तर मग ठीक आहे चला बाय. तर आता मी रेसिपी टेस्ट करत आहे आणि याच्या आधी ते घूट मारला होता चांगला लागला म्हणून आता हे दाखवून लागला. एक नंबर लागत आहे चहा, म्हणजे जगात भारी असा चहा मी तरी नाही पेलो आहे. एक नंबर चहा बनला, ठीक आहे. तर रेसिपी तर तुम्हाला सांगितलेलीच आहे, तुम्ही घरी पण ट्राय करू शकता, एक्सपर्टच्या म्हणजे याच्याखाली नजरेखाली केलेलं बरं राहील, नाही तर ते कसं जमलं बमलं नाही, गॅस मॅस इकडे तिकडे करून टाका, गंज जाळून टाका, शिवाय खा लागला.
तुम्हाला आणि मग कोणाला सांगितलं तर मग मला करायचं त्याच्यामुळं जपून करा आणि सांगा मला तुम्हाला कसा जमते काय जमते ठीक आहे बाय.